नमस्कार, मी भाग्यश्री ढोंगे, VKB न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. शरद पवार यांनी नवी दिल्लीत घेतली पत्रकार परिषद, तर विरोधी बाकावर बसू असे शरद पवार यांचे वक्तव्य. रामदास तडस यांची महाविकास आघाडी सरकार विरोधात प्रतिक्रिया, राज्यातलं महाविकास आघाडी सरकार पडेल असं तडस यांचं मत. आणि महाविकास आघाडीला लोक कंटाळली असल्याचा रावसाहेब दानवेचा आरोप, दानवेनुसार जनतेच्या प्रश्नाकडे संपूर्णपणे दुर्लक्ष. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी सुरू आहेत. एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असून महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या बैठका सुरू आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातलं ठाकरे सरकार ठीक चाललंय. महाराष्ट्रात असं तिसऱ्यांदा घडतंय. सरकार स्थापनेपूर्वीही असं घडलं होतं. आताही चर्चेतून तोडगा निघेल असं शरद पवार यांनी म्हटलंय. महाराष्ट्रात आता जी परिस्थिती सुरू आहे त्यातून काहीतरी मार्ग निघेल असा मला पूर्ण विश्वास आहे. तीन पक्षांमध्ये जो करार आहे त्यानुसार शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद आहे, उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. आता कोणाला काय भूमिका द्यायची हा त्यांचा पक्षांतर्गत मुद्दा आहे. शिवसेनेचे प्रमुख नेते जे ठरवतील त्यासोबत आम्ही राहणार असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. मला पूर्ण विश्वास आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात जे सरकार सुरू आहे त्यात काही बदल करावा असं आम्हाला वाटत नाही. एकनाथ शिंदे अमित शहा यांची भेट घेणार असल्याच्या वृत्तावर बोलताना कोण कोणाला भेटतायत यात आम्ही काहीही करू शकत नाही अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. विधान परिषदेत क्रॉस वोटिंग झाल्याबद्दलही शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक म्हटलं की क्रॉस वोटिंग होत असते. गेल्या 50 वर्षात अनेक वेळा क्रॉस वोटिंग झाल्याचं पाहायला मिळालं आहे. पण आघाडीत जराही मतभेद नसल्याचंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. सरकार कोसळल्यास राष्ट्रवादी काँग्रेस भाजपबरोबर जाणार का या प्रश्नावर बोलताना शरद पवार यांनी हसत सेन्सिबल प्रश्न विचारा असं उत्तर दिलं. तसंच अशी वेळ आली तर विरोधी बाकावर बसू असं शरद पवार यांनी म्हटलंय. महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेत असलेले शिवसेना पक्षाचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले असून लवकरच राज्यामध्ये भाजपची सत्ता येईल आणि येत्या आषाढीच्या विठ्ठलाची पूजा मुख्यमंत्री म्हणून फडणवीस करतील असे भाकीत सातारा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी बोलताना व्यक्त केलंय. सरकार अस्थिर झाले का झालं नाही, मी तुम्हाला माझी प्रतिक्रिया एवढीच आहे की देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण होतील. खूप वेळाने लवकरच आपल्याला बातमी येईल आणि यंदाची आषाढीची पूजा आहे ती फडणवीस साहेब करते. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीची स्थापना सर्व शासकीय कार्यालयात करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने नागपूर येथील पक्षाचे मीडिया प्रभारी महाराष्ट्र ज्येष्ठ पत्रकार भागवत लांडगे, विदर्भ प्रदेश अध्यक्ष शेषराव गणवीर आणि नागपूर जिल्हा अध्यक्ष अशोक निमसारकर यांनी नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना 20 जून रोजी निवेदन देण्यात आले व विनंती केली गेली. खासदार रामदास तडस महाविकास आघाडी सरकार विरोधात प्रतिक्रिया देत म्हणाले की विधान परिषदेत आपला 5वा उमेदवार विजयी करण्यात भाजपला यश आलं, त्यामुळे महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता शिवसेनेचे आमदार शिवसेनेला सोडून गेले असून ते सरकार आज किंवा उद्या पडणार आहे असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 21 मध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना या युतीमध्ये लढले आणि जनतेने बहुमत दिलं, पण सत्तेसाठी धोकाबाजी करून ज्या पक्षाचं तोंड पाहत नव्हती त्या पक्षाला सोबत घेऊन शिवसेना उद्धवजी ठाकरे हे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. आणि या 2.5 वर्षाच्या कार्यकालामध्ये ना या महाराष्ट्राचा नागरिक खुश होता, ना विकास झाला, ना आमदाराला हक्क, म्हणजे हे सर्व असतानी सर्व नाराज होते, आमदारही नाराज होते. आणि शिंदेसाहेब नगरविकास मंत्री जे होते त्यांनासुद्धा शिवसेनेचे डावलण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी बाळासाहेबाची शिवसेना राहिली नाही म्हणून स्वतः शिवसेनेपासून अलग होण्याचं काम या ठिकाणी केलं.
आज ते काही आमदार घेऊन हे गुजरातमध्ये गेले आणि लवकरच फार मोठ्या घडामोडी होणार आहे, हे सरकार पडणार आहे आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांनी महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये विकास केला, पुन्हा या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनून या महाराष्ट्राचा पुन्हा विकास होणार आहे. राळेगाव यवतमाळ महामार्गावरील उमरी गावालगत वादाफळे कॉलेजजवळ उभ्या ट्रकला मोटरसायकल धडकली. या अपघातात दोन्ही मोटरसायकल सवारांचा जागीच मृत्यू झालाय, तर मृतदेह शवविच्छेदनाकरिता रुग्णालयात नेण्यात आलाय. वादाफळे कॉलेजजवळ एका ट्रक व मोटरसायकलच्या अपघातात संजय जयस्वाल 48 वर्षीय आणि लहान्या उर्फ आकाश नानाजी मेश्राम 29 वर्ष यांचा मृत्यू झालाय. हा अपघात आज पहाटे घडला. राळेगाव यवतमाळ मार्गावर अपघाताची श्रृंखला थांबण्याचे नाव घेत नाही. यात 2 जणांच्या मृत्यूची आज भर पडली. या अपघातात शेजारी दारूच्या बॉटल आढळून आल्या. ट्रक रस्त्यावर उभा होता. पल्सर दुचाकीने कलमकडून हे दुचाकीस्वार राळेगावकडे येत होते. रस्त्यावर उभ्या असणाऱ्या ट्रकवर 5:00 PM ते धडकले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी फिरायला जाणाऱ्यांना ही घटना निदर्शनास आली. याची माहिती होताच बघणाऱ्यांची प्रचंड गर्दी अपघातस्थळी दाखल झाली. ही टक्कर एवढी भीषण होती की दोन्ही तरुण जागीच ठार झाले. मृतकांना शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय कलम येथे नेण्यात आले आहे. युवकांच्या अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. राळेगाव पोलीस विभागाची अवैध दारू विक्रीकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याची किनार या घटनेला असल्याची चर्चा आहे. VKB न्यूजसाठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. विश्रांतीनंतर आपलं स्वागत. महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकार संदर्भातील घडामोडींवर भाजप लक्ष ठेवून असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. राज्यातील सरकार अस्थिर होऊन विकासाचे प्रश्न मागे पडत असतील तर या संदर्भात काय करता येईल याबाबत विचारमंथन केले जात असल्याचे ते म्हणाले. भाजप शिवसेना या पक्षांनाच जनतेने भरघोस मते देत सरकार चालविण्याची संधी दिली होती, याची आठवण करून देत शिवसेनेच्या मनात मात्र कपट असल्याने त्यांनी आयुष्यभर विरोध केलेल्या काँग्रेसशी घरोबा केल्याची टीका मुनगंटीवार यांनी केली आहे. सध्याच्या घडामोडीकडे आम्ही बारीक लक्ष देऊन आहोत. अंतर्कलहानी हे जर सरकार पडणार असेल तर त्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. महाराष्ट्रामध्ये कोणतीही अस्थिर परिस्थिती हे महाराष्ट्राच्या प्रगतीला उन्नतीला मानवणारी नाही. महाराष्ट्र या देशामध्ये एक प्रगत राज्य आहे आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी
शेतकरी कष्टकरी उद्योजक व्यापारी यांनी 24 तास मेहनत केली आणि म्हणून महाराष्ट्र प्रगतीवर आहे. अशा प्रसंगामध्ये महाराष्ट्रातील अस्थिरता ही प्रगतीचा बाधक ठरू शकते. दुर्दैवाने महाराष्ट्राच्या मतदारांनी महाराष्ट्राच्या जनतेनी भारतीय जनता पार्टी शिवसेना जी स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालायची यांना निवडून दिलं होतं. 161 विधानसभा आम्ही जिंकल्या होत्या. पण आमच्या मित्राच्या मनात जनादेशाचा अवमान करण्याची भावना निर्माण झाली आणि त्याचा परिणाम तुम्ही बघता की जी शिवसेना काँग्रेस विरोधी भूमिकावर मोठी झाली, जिथं स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी एकदा नव्हे अनेकदा सांगितलं की ज्या दिवशी काँग्रेससोबत मला जावं लागेल त्या दिवशी मी शिवसेनेची दुकानदारी बंद करेन. आता काही शिवसैनिकांनी स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं ऐकून जर या संदर्भामध्ये काही बंड केलं असेल तर त्याचं आम्ही स्वागत करतो. हे बंड अगोदर व्हायला हवं होतं, ठीक आहे, आताही झालं तर काही बिघडत नाही, देर से आहे दुरुस्त आहे. भारतीय जनता पार्टी सत्तेसाठी कोणाशीही आत्ता संवाद करत नाही आहे, चर्चा करत नाही आहे, अशी कोणतीही ऑफर दिली नाही. आत्ता आमचं कोणतंही मिशन लोटस मिशन विजय हे नाही. आमचं मिशन एकच आहे, गरीब होके सन्मान में भाजपा मैदान में. पंडित दीनदयाळ उपाध्यायांनी जो मार्ग सांगितला त्या मार्गावर शेवटच्या व्यक्तीच्या उत्थानासाठी आम्ही काम करू. संख्या कधीही वाढू शकते कारण अंतर कळलं आहे. तुम्हालाही माहिती आहे की या सरकारने कोणाचंच कल्याण केलं नाही, फक्त स्वतःपुरतं हे सरकार राहिलं. शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवतो असं सांगत सांगत स्वतःच त्या झालेत. मला वाटतं की अंतर कळत आहेच. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता काल ज्या निवडणूक झाल्या त्यात स्पष्ट झालं की आघाडीच्या पक्षांची मतं फुटली आहेत. अपक्षांनी आम्हाला समर्थन दिलेलं आहे. 5वा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीचा जिंकला आणि काँग्रेसला या दोन्ही पक्षांनी मिळवून हरवलं. याचाच अर्थ असा होतो की हे जे महाविकास आघाडीचं सरकार आहे त्यांच्यामध्ये बेवणाव आहे, ते एकत्र येत नाही, कोणाचं नियंत्रण कोणावर नाही, जनतेच्या प्रश्नाकडे संपूर्णपणे दुर्लक्ष आहे, लोक आता महाविकास आघाडीला कंटाळली आहे, असं वक्तव्य केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलंय. महाराष्ट्रामध्ये राज्यसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा 3रा उमेदवार निवडून आला. त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने प्रतिक्रिया दिली होती की आघाडीचे मतं फुटले नाही, काही अपक्षांनी आम्हाला धोका दिला. परंतु आत्ता काल ज्या विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये स्पष्ट झालेलं आहे की आघाडीचे पक्षाचे मतं फुटलेले आहेत आणि अपक्षांनी आम्हाला समर्थन दिलं आहे आणि 5वा उमेदवार भारतीय जनता पक्षाचा जिंकला आणि काँग्रेसचा उमेदवार या दोन्ही पक्षांनी म्हणून हरवला. याचाच अर्थ असा होतो की हे जे महाविकास आघाडीचं सरकार आहे यांच्यामध्ये बेबनाव आहे, हे एकत्र येत नाही, कोणाचं कंट्रोल कोणावर नाही आणि जनतेच्या प्रश्नाकडे संपूर्णपणानं दुर्लक्ष आहे. मला असं वाटतं या निवडणुकीनंतर या राज्यातलं जे राजकीय वातावरण आहे ते स्पष्ट झालेलं आहे. लोक आता या सरकारला कंटाळले आणि त्यामुळं पुढच्या काही ज्या घडामोडी घडणार आहेत त्या आपल्याला काही काळात दिसून येतील. आधुनिक विज्ञानाचे काही दुष्परिणाम आहेत, परंतु आपल्याकडे उपलब्ध असलेल्या हजारो वर्षांच्या ज्ञानाचे कधीही दुष्परिणाम होत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. राष्ट्रीय पशुवैद्यकीय विज्ञान संस्था आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांच्याद्वारे आयोजित 2 दिवसीय अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय दुग्ध व्यवसाय मंत्री परषोत्तम रुपाला देखील उपस्थित होते. काही वर्षांपूर्वी जैविक शेती करणे म्हणजे मागासलेपणाचे मानले जायचे, मात्र आता जैविक शेती हे विज्ञानसिद्ध गोष्ट असल्याचे डॉक्टर मोहन भागवत यावेळी म्हणाले. शेती आणि पशुपालन पद्धतीत आपण भारतीय खूप समोर असल्याचे डॉक्टर भागवत म्हणाले. यामुळे या 2 दिवसीय सेमिनारमध्ये या पशुपालन शास्त्राला कसे समोर घेऊन जायचे आणि देशाचा GDP कसा वाढवण्यात येईल यावर चर्चा करावी, असंही मोहन भागवत म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मापसूमधून पशुविज्ञान शाखेत पदवी घेतली आहे. या कार्यक्रमादरम्यान सरसंघचालक मोहन भागवत यांना राष्ट्रीय पशुवैद्यकीय विज्ञान संस्थेतर्फे मानद फेलोशिप देऊन सन्मानित करण्यात आले. आर्वी ते तळेगाव राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासाठी दिनांक 14 जून रोजी वसंतराव नाईक चौक आर्वी येथे माजी आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वाखाली आर्वी विधानसभा काँग्रेस व युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थिती दर्शवली होती. कसा
अमर काळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की पुढील 7 दिवसांमध्ये रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात न झाल्यास दिनांक 21 जून रोजी वर्धा जिल्ह्याचे खासदार रामदास तडस यांच्या निवासस्थानकासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल. या कालावधीत सदर कामाला सुरुवात झालेली नाही. त्या अनुषंगानं आज आरवी विधानसभा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने वर्धा येथे खासदार रामदास तडस यांच्या निवासस्थानकासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलंय. आरवी तळेगाव हा रोड 2015 सँक्शन झाला आणि दुर्दैव असं त्या रोडचं का पहिले ठेकेदार झाला त्यांनी काम केलं नाही, दुसऱ्याला दिला त्यांना काम केलं नाही, त्याचा टर्मिनेटचा ऑर्डर आम्ही दिला, पण 2015 आजपर्यंत त्या रोडची एवढी खस्ताहाल होऊन गेली की अनेक नागरिकाला त्रास होते. त्यांची मागणी रास्त होती आणि त्या मागणीच्या आधारे आजपर्यंत अनेक आंदोलन त्या रोडवर झाले. मी वारंवार त्या महामार्गाचा प्रश्नसुद्धा हाऊसमीन टाकला. गडकरी साहेबांनी मला उत्तर दिलं का लवकरच आपण करू. आणि ज्यावेळेस आता शेवट मी त्यांना म्हटलं का बा आता किती दिवस रोड ठेवायचा, त्यांनी सांगितलं का आपण आता या एजन्सीला कॅन्सल करून दुसरी एजन्सी नेमू. आज जो त्यांची मागणी होती या मागणीचा पाठपुरावा घेऊन मी आज काही अधिकाऱ्याला बोलावलं. या ठिकाणी अधिकारी लोक आले, त्यांनी त्यांच्यावर चर्चा केली आणि उद्या स्वतः मी त्यांच्या आग्रहासह त्यांचा जो आज आग्रह होता का तुम्ही त्या ठिकाणी आले पाहिजे. आणि विशेष म्हणजे मी त्या रोडनं नेहमीच जातो कारण वरुडला माझा मतदारसंघ आहे, नेहमीच जावं लागते. परंतु त्यांचा आग्रह होतो उद्या मी स्वतः त्या ठिकाणी जाणार आहे, त्या लोकांच्या पुन्हा समस्या जाणून घेणार आहे. आणि जे कार्यकारी अभियंता बोरकर आहे आज ते येणार आहेत, ते आले नाहीत, त्यांनासुद्धा मी त्या ठिकाणी बोलावलं. उद्या काही अधिकारी येणार आहे आणि टर्मिनेट या रोडला किती दिवसात करणार आहे, किती दिवसात चालू करणार आहे हा शब्दसुद्धा त्यांच्यापासून अधिकाऱ्यापासून मी घेणार आहे. जून हा रस्ता रखडलेला आहे. तत्कालीन या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय त्यावेळचे बांधकाम मंत्री नितीन गडकरी साहेब यांनी या रस्त्याचं भूमिपूजन केलं होतं 3 वर्षापूर्वी. परंतु 3 वर्ष पूर्ण झाले, अजूनपर्यंत या रस्त्याला हा जो 12 किलोमीटरचा रस्ता आहे तो पूर्णत्वास गेलेला नाही आणि खूप ॲक्सिडेंट या रस्त्यावर झाले, लोकांचे प्रचंड हाल झालेले आहेत, लोकांना अनेक हेल्थ प्रॉब्लेम त्याच्या रस्त्यामुळे निर्माण झालेले आहेत. कोणाला कमरेचा त्रास, कोणाला अजून कशाचा त्रास, ही सर्व परिस्थिती या रस्त्यामुळे निर्माण झालेली आहे. आणि आमच्या माहितीनुसार नॅशनल हायवे डिपार्टमेंटनी डिसेंबर महिन्यामध्ये जो कॉन्ट्रॅक्टर या रस्त्याचा आहे त्याला टर्मिनेट करा असं सेंट्रल गव्हर्नमेंटला रिकमेंड केलेलं आहे, पाठवलेलं आहे की तुम्ही या ठेकेदार हा ठेकेदार काम करू शकत नाही, याच्याकडनं याचं काम टर्मिनेट करा. परंतु 6 महिने होऊनसुद्धा अजूनपर्यंत सदर ठेकेदारावर टर्मिनेशनची कारवाई झालेली नाही. आमचा पहिला प्रश्न हा आहे की 6 महिन्यापूर्वी डिपार्टमेंट प्रस्ताव पाठवतं की कॉन्ट्रॅक्टर काम करू शकत नाही त्याला टर्मिनेट करा. 6 महिन्यापर्यंत या ठेकेदाराला कोणाचं प्रोटेक्शन होतं, 6 महिन्यापर्यंत संरक्षण याला कोणाचं होतं, हा आमचा पहिला प्रश्न. आणि यदाकदाचित जर पहिलेच टर्मिनेशन जर झालं असतं तर जनवरी वगैरेमध्ये एखादी नवीन एजन्सी आली असती आणि आतापर्यंत पावसाळ्याच्या पहिले आमचा आरवी तळेगाव रस्ता पूर्ण झाला असता. याला सर्वस्वी जबाबदार भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, नॅशनल हायवे डिपार्टमेंट आहे, तितकेच जबाबदार या जिल्ह्याचे सन्माननीय खासदार आहेत, त्यामुळं संबंधित मंत्री आहेत. त्यामुळं या सर्व लोकांचे डोळे उघडण्याकरता आज आमचा हा ठिय्या आंदोलनाचा कार्यक्रम माननीय खासदार साहेबांच्या घरासमोर होता. आणि आज आम्हाला माननीय खासदार साहेबांनी या ठिकाणी आश्वासन दिलं आहे की उद्या ते स्वतः आरवीला येणार आहे आणि आरवीला येऊन आरवी तळेगाव रस्ता हा लवकरात लवकर पूर्ण व्हावा याच्याकरता त्यांच्या स्वतःच्या हस्ते ते त्या ठिकाणी होम हवन करणार आहेत. आणि आजच्या आमच्या आंदोलनाची ही सर्वात मोठा हा आमचा विजय आहे. याच्यानंतर एक आमचं आंदोलन राहील एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बोरकर जे आहेत नॅशनल हायवेचे त्यांच्या ऑफिसमध्ये. आरवीला आंदोलन झालं ते आले नाही, इथं आज आमच्या खासदार साहेबांच्या घरासमोर आंदोलन झालं ते आले नाही. जिथं जिथं आंदोलन होतात रस्त्याच्या संदर्भामध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एक जबाबदार अधिकारी म्हणून त्यांनी इथं येणं अपेक्षित होतं. आज तर सन्मान्य खासदार साहेबांच्या ऑफिसमध्ये जिथं आमचं आंदोलन आहे इथं तर त्यांनी यायलाच पाहिजे होतं, पण आजही ते आले नाही. त्यामुळं त्यांचे डोळेसुद्धा उघडणं गरजेचं आहे. त्यामुळं पुढचं आंदोलन हे बोरकर साहेबांच्याच ऑफिसमध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये ठिय्या आंदोलन आमचं राहील. हे त्या याच्यानंतरची स्टेप आणि त्याच्यानंतर माननीय गडकरी साहेबांच्या घरावरसुद्धा आम्ही आमचे लोक घेऊन आमचे कार्यकर्ते घेऊन
जर याच्यामध्ये तोडगा निघाला नाही तर पुढचा आमचा जो प्रवास आहे तो गडकरी साहेबांच्या घरावरचा आहे. आज मंगळवार 21 जून रोजी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे हे 13 आमदारांसह नॉट रिचेबल झालेले असून यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातील 6 आमदार असल्याची माहिती पुढे आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील आमदार नॉट रिचेबल झाल्याने शिवसेनेची धाकधूक वाढली असून या संदर्भात शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक असून यापासून कोणताच धोका निर्माण होणार नाही. या संदर्भात त्यांचेही संध्याकाळपर्यंत चर्चा होईल व नंतर सर्व चित्र अवघड होणार आहे. प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांना कसं निवडून आणायचं ते तो प्रयत्न करतो, त्याचा तो हात. शिंदे आम्ही सगळेजण विधान भरतच होतो ना, सगळे विधान भरतो. नाही नाही सगळे शिवसेना शिवसैनिक आहेत, त्यामुळे शिवसेना माहीत आहे. त्याने उद्धव साहेब नेतृत्वाखाली सगळे एकत्र होते, आदित्य साहेब असतील त्याच्या नेतृत्व होते, आणि एकनाथ शिंदे साहेब आणि बाकी सगळे लोक त्यांच्यासोबत येतील आणि फार स्मूथली शिवसेनेचं राज्य चालेल. त्यावर प्रतिक्रिया काय केलं ते सर्व शिवसैनिक आहेत. बाळासाहेब शिवसैनिक उद्धव साहेब काम करतात, आदित्य साहेबांच्या नेतृत्वासाठी मार्गदर्शन करतात, त्यांचं मार्गदर्शन असतं आदित्य आणि सगळी कडवट शिवसैनिक घरची नाराजी असेल घरात त्या ठिकाणी आपण भांडं भांडत नाही का तसं होईल आणि म्हणून एकत्र येतील. संध्याकाळपर्यंत सगळे एकत्र येतील तुम्हाला पूर्ण खात्री आहे. आता मी 5 वर्ष उद्धव साहेब पूर्णपणे मुख्यमंत्री आहे. मी सर्व संपर्क त्यांच्याशी घरच्या लोकांशी संपर्क साधलेला आहे. ते सुद्धा शिवसेनेत राहण्याच्या तयारीमध्ये आहे, ते कुठं जात नाही. पण फक्त काही मागण्या असतात त्या मागण्यासाठी त्यांचं चाललं आहे. विधानसभेतसुद्धा त्या ठिकाणी जो धोका झाला आणि विधानसभेचा विधान परिषदेचा धोका झाला, कारण विधान परिषदेचा धोका म्हणजे त्या ठिकाणी जे आपले 2 निवडून आले असते तरी ते आपले लोक आहेत फुटू नये असं त्या ठिकाणी सगळ्याचं मत झालं. आणि फुटले ते शिवसेनेचे नाही, राजकीय भूकंप होणार नाही. 13 ही संख्या कमी आहे, परंतु काही राजकीय भूकंप वगैरे काही होणार नाही आणि स्मूथली सगळं चालेल हे मला पूर्ण खात्री आहे. शिवसेनेकडे असं झालं असेल तर स्मूथली सगळं जवळ प्रत्येकाच्या कामाला शिवसेनेचं सरकार 5 वर्ष टिकेल हे आपसातलं घरगुती मॅटर असं असल्यासारखं आहे, त्यामुळे घरगुती मॅटर कधी निघू शकतात. तर VKB मराठी न्यूजमध्ये आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.